काल सायंकाळी सातपूर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्क्याचा अनुभव आला. निमित्त होते ते समता सैनिक दलाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा कमलाताई इंगळे यांच्याकडून अचानक होणाऱ्या पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा. कोविडसारख्या महाभयानक आजाराच्या थैमानानंतर 2 वर्षांनी सर्वसामान्यांचे जीवन स्थिर स्तरावर होऊ लागले. तसेच लॉकडाऊन काळात बंदी असलेले सर्व सण उत्सव राष्ट्रपुरुषांच्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले. हे सर्व सण महोत्सव साजरे होत असताना हे उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका मोठी महत्त्वाची होती. नागरिकांच्या या सर्व सण उत्सवाच्या काळात कुठलेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील असतं. असंच सातपूर शहरातील सर्व धर्मियांचे सर्व सण उत्सव तसेच सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात कुठलेही गालबोट न लागता साजरे झाले म्हणून या समता सैनिक दलाच्या वतीनं कमलाताई इंगळे व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पाटील मॅडम, पठाण सर, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक शमी जाधव, पोलीस उपनिरीक्षक उबाळे मॅडम, गणेश भांबरे, सूर्यवंशी साळुंखे, टॉम पवार, क्षीरसागर गायकवाड, अस्वले खरे, कांदळकर, भुजबळ वडगे, जिरे, प्रशांत पवार, कांतीलाल महाजन, गीते, सुरेश तुपे यांच्यासह सातपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन समता सैनिक दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण तसेच समता सैनिक दलाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा कमलाताई इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सातपूर फाउंडेशनला समता दलातर्फे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आमच्या इंगळेताई, एन आर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी येऊन सातपूर फाउंडेशनचे अधिकारी अंमलदार यांचा जो काही त्यांचा कार्याचा गुणगौरव सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिका, संघर्ष करा, संघटित राहा हे त्यांचं कार्य संपूर्ण नाशिक शहरामध्ये ते त्यांची पूर्ण टीम जोमाने करीत आहेत. त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. अतिशय सुंदर त्यांचं कार्य आहे आणि पोलिसांनाही कधी मदत करण्यासाठी आता पाटील मॅडमसोबत त्यांचं काही 2-3 केसेसमध्ये त्यांनी फार मदत केलेली आहे. मलाही आमच्या काही अधिकारी अंमलदार सांगतात इंग्रजाई काही असेल गुन्हेगार पकडायच्यापासून असेल किंवा इतर कुठलं सोशल काम असेल किंवा अवैध धंद्यासंदर्भात असेल प्रत्येक वेळेस त्यांचं कार्य पोलिसांना सहकार्यायचं आहे. अशाच खऱ्या सामाजिक नेत्यांची आज देशाला गरज आहे. मी मनापासून इंग्रजाईंचं धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आज आमचा सत्कार केला. तसंच त्यांनी आमच्या कार्याची जी जाणीव ठेवली कारण त्या पूर्ण वर्षभर ते बघत आलेले आहेत. आपल्या या कारकिर्दीमध्ये शिवजन्मोत्सव असेल, धूमोत्सव असेल, दहीहंडी, ईद, होळी किंवा काय काय जे सण झाले असतील, आता गणपती आणि नवरात्रीही संपले, आमच्यासोबत त्यांचेही कार्यकर्ते ठिकठिकाणी कार्य करत होते. आमच्याप्रमाणेच त्यांचं कार्यसुद्धा अतिशय मोलाचं आहे. आम्हीसुद्धा त्यांच्या मनापासून सत्कार करू इच्छितो. मी माझ्यातर्फे त्यांना एक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहे. हमेशाकरता समाजसेवा करत राहते आणि माझं कामच आहे, कर्तव्यच आहे की समाजसेवा करणं म्हणून. आणि एरियामध्ये कधी पण काही झालं तर माझी धावपळ हमेशा करता राहते. आणि जे काही समजा 14 एप्रिल झाली, 14 एप्रिलचा उत्सव मी साजरा करते, गणपतीचा उत्सव साजरा करते, देवीचा उत्सव साजरा करते, तिथून नाही तर अण्णाभाऊ साठे आणि आपली शिवजयंती जरी आली, शिवाजी जयंती, तर मी महिलांना भगव्या शाली, पुरुषांना टोप्या आणि असा मी कार्यक्रम ठेवते छोटा मोठा. और हमेशा करता मी कार्यक्रम हे राबवत राहते. आणि जे आमचं सातपूर पोलीस स्टेशनचे जेवढी वांगी गावली तेवढी कमी आहे. आज आमचं सातपूर पोलीस स्टेशन आमचं पोलीस प्रशासन आहे, जेवढी टीम आहे आमची सातपूरची टीम अशी आहे की जर थोडं काही जरी माहीत पडलं की त्यांनी त्यांची गाडी ताबडतोब गाडी काढतात आणि तिथं उपस्थित होतात. एक जरी फोन केला, कोणी गरीब दुबडी महिला जरी असली की तिचं काही असं काम असलं, घरगुती असो, चाहे मोठं काम असो, छोटं काम असो, ताबडतोब आमचं पोलीस प्रशासन तिथं उपस्थित होते आणि काय झालं काय नाही हे विचारपूस करतात. आणि कुठं बी काही झालं, एक फोन महिलांनी केला तरी ते कामं करतात. कोणी महिला जर इथं रडत आली
तर ते महिला तिकडून रडत येते, पण आमच्या सातपूर पोलीस स्टेशनहून ते महिला हसत गेलीच पाहिजे। कोणी पुरुष जरी आला, जर त्याचं काही काम असलं की त्याला कोणी समजा कोणचा काही त्रास देत असला, हे ते आमचे साहेब बसून विचारपूस करून आणि दोन्ही पार्ट्याला समजवायचं काम करतात। कधी बी कोणी आलं तर एका पार्टी नाही, दोन्ही पार्ट्याला समजवतात, समजून आणि त्याच्यानंतर बाबा तुम्ही समजून उमजून पाऊल टाका, बस झालं। दोन शब्द मी संपवते। जय भीम, जय भारत। सातपूर पोलिसांच्या या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी समता सैनिक दलाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा कमलाताई इंगळे, मंदाबाई, दीपक पवार, कल्पनाबाई निकम, मोनिका संतोष, बागुड कुलवंत गैर, प्रेम दीपक पवार, नानाजी खैरनार, जिजाबाई, मायाताई सोनवणे, सिद्धार्थ वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, पूर।